आणी मण्या रोज हातीत जावे साडे माडे तीन नित्याने पहावे. साडे माडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी पप्पू 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 म्हणजे परमपूज्य तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बरं, आज आपण मनमाडमधल्या शिवाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण साजरा करणार आहोत आपला कार्यक्रम साडे माडे तीन. मनमाडमधल्या शिवाजीनगर बद्दल थोडंसं जाणून घेऊयात कुलकर्णी मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. शिवाजीनगर बद्दल सांगा. शिवाजीनगर मध्ये सर्वप्रथम आपल्या साडे माडे तीनचं आम्ही स्वागत करीत आहोत. तशी आमची कॉलनी अगदी शांत आहे. कॉलनी मध्ये सगळ्यांनी एकवाक्यतेने आम्ही सगळे कार्यक्रम साजरे करत असतो. जसं गणपती उत्सव आहे, होळी आहे आणि असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या मनमाड मध्ये सतत होत असतात. आणि मनमाडला रेल्वेची राजधानी असंच म्हटलं जातं, कारण बरेचसे ट्रॅक्स वगैरे असे रेल्वेच्या राजधानीच्याच या शहरामध्ये आहेत. तसंच मनमाडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मनमाडमध्ये एफसीआयचं सर्वात मोठं आशिया खंडातलं 2 नंबरचं गोडाऊन आहे. बर. हो, फक्त मनमाडचं पाणी प्रश्न एक कामाचा सोडला तर आमच्या सगळ्यामध्ये शांततेने नांदण्याची सगळ्यांची आनंदी वृत्ती आहे मनमाड. बर, मग त्याच्यासाठी लढे देता का नाही? लढे वगैरे देतो, त्याचा उपयोग होईल असं काही वाटत नाही आम्हाला. बर, पण म्हणजे शिवाजीनगर मध्ये म्हणून गनिमी काव्यानं तुम्ही लढे देता. हो, पर गनिमी काव्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे साडे माडे तीन. या साडे माडे तीन मधून तुमच्या पाण्याचा प्रश्न मी आज मांडणार आहे. तुम्हाला या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. सुरुवात करूयात साडे माडे तीन. प्रथम वाटूयात टोकन्स. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची म्हणजे अंदाज कितीची. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. काय आपलं नाव? काय? शुभम अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णी वडिलांचं नाव आहे? हो. फिल्म मध्ये काम करतात? नाही नाही. मग एलआयसी मध्ये? एलआयसी मध्ये. मला वाटलं ते नटरंग पिक्चर मध्ये. ते नाही ना काही? नाही नाही. ऐक, आता इकडे समोर टोकन्स आहेत ना, यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट आणि मिक्स करून दे. लवकर मिक्स कर. 1 2 3 तीन टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16. अभिनंदन या. आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 4. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. अभिनंदन या. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत पहिला राऊंड अंदाज किती. आपण आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला सुरुवात करणार आहोत, पण त्या अगोदर मनमाड मधल्या आपल्या या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सोनल माळवतकर. माळवतकर. काय करता आपण? गृहिणी. गृहिणी. आणि घरी कोण कोण असतं? सासू सासरे, जॉईंट फॅमिली आमची. बर. 4 आम्ही एकत्र राहतो, सासू वगैरे सगळे जण आहेत. बर, म्हणजे कोण कोण असतं फॅमिलीत? मोठ्या सासूबाई आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांच्या सूनबाई आहेत आणि मग 2 नंबर माझ्या सासूबाई आहेत. बर. त्यांनी सासरे हे एक वकील सासरे आहेत, त्यांच्या मिसेस आणि 2 मुली आहेत त्यांच्या. बर. अजून? बस एवढेच. झालं, मला वाटलं आता अर्धा तासात आपला एपिसोड इथंच संपतोय का काय, नुसते पाहुणे रावळे सांगण्यात. बर, मग काय घरात सगळ्यात जास्त जवळ कोणाची असतं तुम्ही, म्हणजे पटत कोणाची जास्त? सासूबाई. सासूबाईं बरोबर? पहिल्यांदाच ऐकतोय सासूबाईं बरोबर सुनेचं पटतं. मग सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असतो? कुणाचाच नाही. नंदेचा? नाही. का? त्या शाळेत कॉलेजमध्ये असतात, हॉस्टेलला असतात, त्यांचा त्रासच नसतो. बर, काय करतात त्या? मायक्रोबायोलॉजीला आहेत. बर, मग आता काय, आता कुठे आहेत त्या? आता सध्या सुट्टीसाठी आलेले आहेत, माझ्या शेजारी उभे आहेत. शेजारी? या तुमच्या नंदबाई. हो. नमस्कार नंदबाई. अजून कोण? त्या पण तुमच्या नातेवाईक आहेत का? हो. का? त्या जाऊबाई आहेत. खरच? हो. म्हणजे तिघही माळवतकर का? हो. अरे रे, आजचा एपिसोड बघता माळवतकर फॅमिलीचा आहे वाटत. काय आता बघूया मग काय घरात काय काय चालतं अजून? काही नाही. विषय काय, कार्यक्रम वगैरे जोरात चालतात? चालतात ना, बर्थडे चालतात, लग्न वगैरे भरपूर असतात. हा बर, पण पाणी जास्तीत जास्त शुद्धपणे आपण वापरलं पाहिजे या मतावर तुम्ही सहमत आहे? हो आहे. आहे ना. बघूया या राऊंड मध्ये तुम्ही कसं काय बोली लावतायत ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार नंदबाई. नमस्कार. आपलं नाव? स्नेहा माळवतकर. स्नेहा. आणि तुम्ही नाशिकला असता?
हा माझं बीएससी मायक्रोबायोलॉजी झालंय. आता एमबीएच्या ऍडमिशन करता मी नाशिक मध्ये. एमबीए मायक्रोबायोलॉजी झालं. मायक्रोबायोलॉजी. पण मग काय ते सूक्ष्म जीवांमध्ये फार रमता का तुम्ही? हो हो, फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. इंटरेस्टिंग म्हणजे? इंटरेस्टिंग म्हणजे रिसर्च मध्ये फार स्कोप आहे त्याला, त्याच्यामुळे फार चांगलं वाटतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल. पण मग आता तू मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी आहेस म्हणून मी तुला विचारतो की अशुद्ध पाणी असेल ते शुद्ध करण्यासाठी म्हणजे काय गरज आहे त्याची असं तुला वाटतं? आपण जे कन्झ्युम करतो बॉडीमध्ये जी पण एखादी गोष्ट, तर त्याच्याने आपल्या बॉडीला फार जास्त इफेक्ट होतो. तर तुम्ही एखादी इम्प्युअर गोष्ट कधी केलं तर डिसेंट्री, डायरिया किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अटॅक करतात, त्यामुळे शुद्ध पाणी घेणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी शुद्धच पिलं पाहिजे, कळलं का? ही सगळी माहिती साडेमाडे तीन मध्ये तुम्हाला मिळते फक्त माझ्यामुळे. नमस्कार. आपलं नाव? लता माळवतकर. माळवतकर, या सख्या जाऊ बाई तुमच्या आणि सख्खी ननन. हां, सख्या चुलत. सख्या चुलत, पण एकत्र कुटुंब सगळं? एकत्र कुटुंब. बर, मग आता तुम्ही कसं काय माळवतकर फॅमिलीमध्ये आलात? माझ्या आत्या आहे ना, सासूबाई आत्याच लागतं ना. कसं काय जमलं? वडिलांनी सांगितलं त्यामुळे जमलं. काय वडिलांनी आदेश दिला किंवा आमची मुलगी करा म्हणून सांगितलं? पण मग आता त्याच्यानंतर इकडे घरात आलात, मग काय आता आत्यावर हुकूमत गाजवता तुम्ही? नाही तसं नाही, आत्या चांगले आमच्या सोबतच्या, हुकूम गाजवायची गरजच नसते. हुकूम गाजवायची गरजच नाही राहत. गरजच नाही राहत. बर, मग आता हे पाण्याचे सगळे प्रॉब्लेम चाललेले आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठला प्रॉब्लेम तुम्हाला जास्त भेडसावतो घरामध्ये? नाही, दुसरा कोणतं काहीच नाही. सगळं एकत्र कुटुंब असलं ना की कुठले प्रश्नच उद्भवत नाहीत, बरोबर आहे ना? तुमच्या तिघींनाही खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्यातला पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा इथं निवड झाली आहे ते पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील लता वहिनी, त्यानंतर स्नेहा आणि सर्वात शेवटी सोनल वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 18 लिटरच्या या वॉटर प्युरिफायर मध्ये डबल स्टोरेज आहे. या वॉटर प्युरिफायर मध्ये चार प्रकारे पाणी शुद्ध होते. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये पाण्यात तरंगणारे कण फिल्टर होतात. तिसऱ्या स्टेज मध्ये कार्बन ब्लॉक आहे ज्यामुळे पाण्यातील अनावश्यक क्लोरीन आणि पाण्यातील दुर्गंध फिल्टर होतो. आणि चौथ्या स्टेज मध्ये रोग पसरवणारे कीटाणू फिल्टर होतात. शिवाय या फिल्टरला विजेची आवश्यकता नाही. या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत ठरवतात लता वहिनी. लता वहिनी, हे घ्या 5 अंक, यातले 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1360. 1360. बरं, तुमच्याकडे जो 6 अंक आहे तो तुम्ही 9 म्हणून सुद्धा वापरू शकता. शिवाय तुमच्या हातामध्ये कुठला अंक आहे? 7. तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे किंमत तुम्ही ऍडजस्ट करू शकता परत जर तुम्हाला वाटत असेल तर. काय किंमत? 1970. 1970. पाठीमागे काय वाटतंय? 1960. 1070. 1070. 1000. काय अंदाज आहे तुमचा? 1000 आहे, पण याच्यामध्ये किंमतच नाही ना ती, तुम्ही जास्त टाकली. ही किंमत फिक्स करायची आपण? हो, लिहून टाकायची. लिहूयात मग. स्नेहा, आता तू किंमत ठरव. हे घे 5 अंक, यातले 4 अंक वापरून तुला या वॉटर प्युरिफायरची किंमत ठरवायची आहे. काय किंमत? 1763. 1763 रुपये. किंमत जास्त वाटतेय. ओके, का? बरोबर आहे. बरोबर, कमी वाटत नाहीये. नाही, अगदी योग्य. योग्य. पाठीमागे काय वाटतंय? 1760. 1970. स्नेहा, फायनल किंमत किती? 1763. हीच किंमत लिहून टाकायची. लिहूयात मग. सोनल वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत? 1360. 1360. आज काय फरक पडतच नाही ना, म्हणजे कोणी जिंकलं तरी घरातच येणार आहे प्युरिफायर, त्यामुळे काय टेन्शन नाहीये तुम्हाला. तरी पण काय अंदाज आहे, बरोबर असेल ही किंमत? बरोबर असेल. नक्की? हो. ठाम आहे या मतावर? हो. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. लता वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1970 रुपये, त्यानंतर स्नेहानी सांगितलेली किंमत आहे 1763 रुपये, तर सोनल वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1360 रुपये. पाहूयात या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे
1390 ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे सोनल वहिनींनी, त्यामुळे त्या ठरल्या विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन वहिनी. थँक यू. तुम्हाला वॉटर प्युरिफायर मिळालाय. असाही तो घरामध्येच येणार होता. पण तुम्हाला असं वाटतंय का की मनमाड मध्ये आता तुम्हाला हे जे गिफ्ट आम्ही दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी साठवू शकता? अजून साठवू शकता. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यात शेवटी कार्यक्रमाच्या सांगायचंय. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, अशाला मशाला चार शिंग कशाला? तुम्ही विचार करा, उत्तर आत्ताच फोडू नका. आणि बरं का प्रेक्षक हो, तुम्ही पण विचार करा.